18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर स्वच्छता आणि सुरक्षिततेसह पुनश्च आपल्या सेवेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना संरक्षणासाठी गॉगल उपलब्ध ठिकाण बस स्टँड संगमनेर आणि बस स्टँड अकोले प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74। मित्रांच्या मदतीने मुलांनाच वडिलांचा खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी घडली आहे। पारनेर तालुक्यातील निघोज येथे आढळून आलेल्या मृतदेहाच्या प्रकरणातील खुनाचं रहस्य अखेर उलगडलं आहे। मित्रांच्या मदतीने मुलांनाच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले। तर या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दिनांक 27/8/2020 रोजी उकडी नदीचे पात्रात आपल्याला एक कोटीमध्ये धान्याची जी कोटी असतात त्यामध्ये एक अनोळखी इसमांची बॉडी नदीपात्रात मिळाली होती आणि अनोळखी माणसांनी अनोळखी कारणावरून त्या अनोळखी इसमांचा खून करून त्याची प्रेताची विल्हेवाट या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून खून पुरावे नष्ट व्हावे आणि काही धागा जुळू नये। घटनेचा गांभीर्य ओळखून आपण सर्व अधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक SDPO स्थानिक पोलीस शाखा लोकल पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी सर्वांनी अतिशय परिश्रम घेऊन सर्वात अगोदर त्या मयत माणसाचा ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आणि त्या अनुषंगाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक अन्वेषण सुरू करण्यात आला। मिसिंग व्यक्तींबाबतीत तपास सुरू करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आपल्याला गोपनीय माहितीच्या आधारावरून सदर माणूस कारेगाव इथला सतीश सदाशिव कुहकडे हे 25 तारीख पासून मिसिंग आहे अशी माहिती आपले पोलीस स्टेशनचे तपास पथकाला प्राप्त झाली। त्या माणसाची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणीचा सुद्धा नियोजन करण्यात आला आणि त्याच दरम्यान त्यांचे जे घराचे विषयाबाबतीत आणखी माहिती काढली गेली आणि असा निष्पन्न झाला की त्यांचा जे मुलगा होता त्यांना आपले वडिलांचा तो मयत आपली मिसेसला म्हणजे त्या मुलाची आईला व्यवस्थित सांभाळत नाही आणि त्यांचे इतर काही संबंध आहे यावरून त्यांचे भांडण होत होते आणि या घटनेच्या इमिजिएट कारण त्यांचे आईला मारहाण करण्यावरून त्या मुलांनी आपले मित्रांसह अगोदर मयताला त्या ठिकाणी मारला आणि त्यांची विल्हेवाट करण्यासाठी कोटीमध्ये त्याची पेट टाकून त्याला पॅक करून मयताची गाडीमध्ये शिवून कुकडी नदीच्या पात्रात त्याची विल्हेवाट लावली। त्या पूर्ण गुन्ह्याचा जे कट आहे त्यांनी आपल्या मित्रांसोबत घडून आणला होता। हे सर्व जे तपास आहे यामध्ये निष्पन्न झालेली हकीकत आहे त्यावरून हे जे 3 आरोपी आहे याच्या सोबत ते अटक करण्यात आलेले 2 सहकारी त्यांचे मायनर आहे। तर या पूर्ण प्रकरणामध्ये पुढची कारवाई करण्यात येत आहे। हे जे अटक आरोपी आहे जे मेजर आहे त्यांचे नाव आम्ही आपल्याला सांगत आहे प्रदीप सतीश कोहकडे हे जे मयत त्याच्या स्वतःचा मुलगा आहे त्यांचे सोबत हर्षद सुभाष कोहकडे हे त्यांचा चुलत भाऊ आहे श्रीकांत बाळू पाटोळे सर्व राहणार कारेगाव शिरूरचे आहे यांचे सोबत 2 अल्पवयीन साथीदार होते त्यांची मदत घेऊन त्यांनी हे कृत्य केलेला अतिशय योग्य रीतीने परिश्रम घेऊन कारवाई संबंधित तपास पथकाने केलेली आहे। पुढच्या पोलिसांनी या प्रकरणाचा शिताफीना तपास करून आरोपींना ताब्यात घेतलंय। शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर।